आज आपल्याला धारगळ गोव्यातील देवी शांतादुर्गा मंदिराच्या अद्वितीयची झलक दाखवायची आहे, ज्या मापसा शहरापासून उत्तरेकडे फक्त 15 किलोमीटर आहे। आपले वेळ वाळवून अशी क्षणी ना गळवून चला या सुंदर मंदिराची भेट करू। आम्ही तुमच्यासाठी ह्या मंदिराची एक ऐतिहासिक कथा सांगणार आहोत। श्री शांतादुर्गा देवी मापसा शहरात सुरुवातीला निवास केलेल्या होत्या। पुन्हा 1000 पूर्वीचं असलेलं हे पुरातात्विक मंदिर आताचं असलेलं SBI बँकच्या ठिकाणी होतं। त्यात एक मोठं तलाव असायचं, ज्याची सीमा आजच्या ठिकाणी ब्रगांजा हॉटेल आणि बास्किन रॉबिनपर्यंत असायची। पुर्तुगाली लोकांनी सुमारे 1540 साली मंदिर तोडलं, परंतु स्थानिक लोक देवीची मूर्ती घेऊन गुप्तपणे पळून गेले। त्यानंतर ती गुप्तपणे साखळीला अनेक वर्षे स्थानांतरित केली गेली, ज्या स्थानावर स्थानिक सरदारांचा कडे संबंध होता आणि पोर्तुगीजांच्या धमक्यापासून दूर होता। मापसा शहरात मंदिर स्थापनेसाठी पोर्तुगालांनी आविष्कार केल्याने धारगळी एक नवीन मंदिर स्थापित केलं। हे मापसा शहरापासून तयार केलेलं होतं आणि ह्या स्थळाचं व्यापारिक केंद्र होतं। ह्या मंदिराची स्थापना करण्यात सावंतवाडीकडून सावंत आणि भोसले यांनी महत्त्वाचं साहस्य आणि मार्गदर्शन केलं। हे मंदिर सुंदर पर्यावरणात स्थित आहे आणि त्याचं आयु 250 वर्षापेक्षा जास्त आहे। मापसा आणि सर्व गोव्यातील भक्ते आपल्या देवी शांतादुर्गाकडून आशीर्वाद घेण्यासाठी येतात। पंडित यशवंत कुडळे यांनी आमच्या आध्यात्मिक यात्रेला मार्गदर्शन केले। जय श्रीराम।